सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यातल्या अंबाई धनगरवाडा इथल्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी रोज सुमारे एकवीस किलोमीटर अंतर चालून पार करावं लागतं या गावात प्राथमिक शाळा आहे मात्र माध्यमिक शिक्षणाची सोय नाही त्यामुळे गावातील तीस मुलं वारणावती आणि हुतात्मानगर इथं दररोज पायी प्रवास करून माध्यमिक शाळेत जातात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याचं डांबरीकरण झालं पण अजूनही या गावात एसटी बस येत नाही परिवहन महामंडळानं या मार्गावर चाचणी घेतली मात्र अरुंद रस्ता आणि तीव्र वळण असल्यामुळे ती अयशस्वी ठरली त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजची पायपीट करावी लागत आहे या मार्गावर निदान मिनी बस तरी सुरू करावी अशी इथल्या ग्रामस्थांची मागणी आहे लवकर सोडलं जातं चार वाजता निघाल्यानंतर ही मुलं सहा साडेसहा वाजता आपल्या घरी पोहोचतात त्यांची दररोजची होणारी जी वीस एकवीस किलोमीटरची पायपीट आहे चार ते पाच तास त्यांना चालावे लागतात जर शासनानं याकडे लक्ष दिलं आणि एखादी मिनी बस जरी सुरू केली तर नक्कीच या मुलांना त्यांची पायपीट त्यांची थांबेल त्यांच्या पालकांची पायपीट थांबेल आम्ही सकाळी था आठ वाजता निघतो तेव्हा आम्ही दहा वाजता शाळेत जर आम्हाला चार वाजता सोडतात तेव्हा आम्ही इथे सावध